जय लोणावळ्यामध्ये जरांगींची पायी दिंडी थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि सध्या सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये बैठक देखील सुरू झालेली आहे. काय अधिकचा तपशील आहे? नक्कीच प्रथमेश, हा एवढा मोठा मॉब 4 दिवस एकंदरीत पूर्ण चालत चालत लोणावळ्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ जे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लोणावळ्यात दाखल झालेले. ही स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेत भाषण करतानाची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की एक नाही तर दोन, म्हणजे नवीन आणि जुना असे दोन्ही शिष्टमंडळ जे आहेत ते मला भेटायला आलेले आहेत. आता त्यांच्यात एकजट काय नेमकी चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचा टप्पा जो असणार आहे तो थेट म्हणजे मुंबईच्या आधीचा टप्पा आणि मुंबईच्या वेशीवरचा टप्पा असणार आहे. त्यानंतर ते वाशीत जे ते रात्र काढतील आणि उद्या दुपारपर्यंत ते थेट मुंबईत दादर असेल, आझाद मैदान असेल या ठिकाणी पोहोचेल आणि त्याआधीच त्यांना लोणावळ्यात थांबवण्यासाठी किंवा मग हे त्यांचा हा मोर्चा थांबवण्यासाठी आता सरकार जे ते ॲक्शन मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं थेट एकंदरीत शिष्टमंडळ जे ते लोणावळ्यात दाखल झालेलं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करणार. त्यांचा जे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल. आपण जर पाहिलं तर वेळोवेळी सरकार असं म्हणते की शिंदे समितीला काम करण्यासाठी किंवा मग या सर्वेक्षण समितीला काम करण्यासाठी वेळ लागतोय, थोडा टाईम दिला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने नोंदी ज्या आहेत त्या भेटत आहेत. तर दुसरीकडे थेट आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला की 54 लाख एकंदरीत जे मराठा बांधव आहे त्यांना मराठा आरक्षण जो आहे तो देण्यात यावा आणि त्याचसोबत त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्यांनाही त्यांना जे थेट सरसकट जे आहेत ते मराठा आरक्षण देण्यात यावं. त्या अनुषंगाने एकंदरीत एकीकडे सरकार जे ते सर्वेक्षण करण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आत्ता ह्या आजच्या चर्चेत शिष्टमंडळात काय नेमका तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. इथून अर्धी जी वाहन आहेत जसं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की ज्या वाहनांची तोंड आहेत ती मुंबईच्या दिशेने करून ठेवा, तशा अनुषंगाने सगळी वाहनं जी आहेत ती मुंबईच्या दिशेने उभा करण्यात आलेली आहेत. मी सध्या लोणावळ्याच्याच मार्गावर आणि त्या लोणावळ्याच्या मार्गावर सगळी वाहनं जी आहेत ती उभी राहिलेली आहेत. आत्ता मनोज जरांगे पाटील यांचं सरकारच्या शिष्टमंडळाशी एकंदरीत चर्चा होतील, त्या चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो. जर तोडगा एकंदरीत सोयीस्कर निघाला तर कदाचित हे संपूर्ण आंदोलन जे आहे तर ते जे आहे ते पुन्हा अंतरवाली सराठी किंवा ही जेवढी मोर्चा करणारी मंडळी जी आली त्यांच्या घरी जाईल. पण जर तोडगा नाही निघाला तर हा सगळा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघेल आणि त्यामुळे एकंदरीत मोठ्या प्रमाणात मुंबईत गर्दी जी आपल्याला होताना पाहायला मिळेल. वेळोवेळी जरांगे म्हणतात की आपण एका मैदानात बसून राहावं पण एवढी वाहनं जेव्हा मुंबईत दाखल होतील तेव्हा त्यांना सांभाळणं हा एक मोठा पेज जो आहे तो सरकार पोलीस प्रशासन या सर्वांसमोरच असणार आहे. कारण की जेव्हा जशी जशी ही मोर्चा हा आंदोलन पुढे पुढे जात आहेत तस तसे या लोकांना अनेक लोक जी आहेत जोडली जातात. आता इथून पुढे गेल्यानंतर 2 नवीन जिल्हे जे ते लागले जातील, नवी मुंबई आहे, रायगडचा भाग आहे आणि त्या ठिकाणची मंडळी जी आहे ती पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जोडली जाते आणि मग ही आजची गर्दी आणि त्याच्यासोबत पुन्हा एक नवी गर्दी जी आहे ती वाशीपर्यंत जाईल. वाशीला आज रात्र काढली जाईल, मुक्काम असेल आणि त्यानंतर उद्या थेट सगळीकडून जे ते एकंदरीत मुंबईकडे रवाना. आता जर मी दृश्य दाखवतो जसं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की आपल्या वाहनांची तोंड जी आहेत ती मुंबईच्या दिशेने करून ठेवा, त्या अनुषंगाने ही सगळी वाहनं जी आहेत ती मुंबईच्या दिशेने, मी ज्या रस्त्याला उभा आहे तो पुण्याला जायचा रस्ता आहे आणि माझ्या समोरच्या बाजूला म्हणजे जी वाहनं चालली आहेत ती मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि ही सगळी वाहनं आता मुंबईच्या दिशेने निघायला तयार झालेली आहेत. या आधी जेव्हा जरांगेची सभा झाली होती सुरू होती तेव्हा ही सगळी वाहनं या मैदानात उभी होती पण आता यांनी सगळ्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कूच केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर आज सरकारकडून काही या सरकारच्या शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातल्या बैठकीत किंवा यांच्यातल्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर हा सगळा एकंदरीत मोर्चेकर मंडळी ही नागरिक जे आहेत ती सगळी जी आहेत ती आता थेट मुंबईकडे जातील आणि त्यानंतर मग ह्याचे परिणाम सुद्धा सरकारलाच भोगावे लागतील. कारण की कोर्टाने सुद्धा काल सांगितलं होतं की जेव्हा हे आंदोलन करते मुंबईत येतील त्याची सर्व जबाबदारी जी आहे ती राज्य शासनावर देण्यात आलेली, त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण गोष्टीचा फटका राज्य शासनाला पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा म्हणजे ह्या आंदोलनाची पहिली जी रांग असते तो म्हणजे हा महाराजांचा पुतळा,
त्यामागे जरांगींची गाडी आणि त्यामागे माध्यमकर्मींची गाडी असते आणि त्यानंतर हा संपूर्ण जो आंदोलनाचा नागरिक आहेत ते असतात. आता हा अश्वारूढ पुतळा जिथे मनोज जरांगे पाटील चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत तिथे जात आहेत. तिथून मग थेट जर तोडगा निघाला तर ही सगळेच वाहनं अशी पुन्हा एकदा पुण्याकडे किंवा त्यांच्या त्यांच्या गावाकडे जातील. पण जर तोडगा नाही निघाला तर हीच वाहनं पुन्हा या अश्वारूढ पुतळा, त्याच्यानंतर जरांगेंची गाडी, त्याच्यानंतर माध्यमकर्मी आणि त्यानंतर सगळीच ही मंडळी जी आहेत मोर्चा करते ते मुंबईकडे जातील. त्यामुळे आजचं हे ही शेवटची सभा होती. त्यानंतर थेट मुंबईतच जी आहे ती एकंदरीत सभा होईल किंवा गोष्टी घडतील. पण आणि आजची ही शिष्टमंडळाची शेवटची भेट असू शकते. त्यानंतर हा जो प्रवास सुरू झाला तर रस्त्यात भेटणं एकंदरीत कठीण आहे आणि त्यामुळे वाशीला जो मुक्काम असणार आहे वाशी एपीएमसी मार्केटमध्ये थेट तिथेच भेटेल आणि तिथे मग तोडगा होणार की नाही हेही पाहणं महत्वाचं ठरणार. त्यामुळे अजय आणखी एक महत्वाचा मुद्दा होता, अजय आणखी एक महत्वाचा मुद्दा होता. सध्या जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जरांगे पाटील यांच्याशी बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. अशा प्रकारची माहिती समोर येते. त्यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे का असं म्हणायचं का? नक्कीच प्रथमेश, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जर पाहिलं तर शिष्टमंडळ ही पहिली स्टेप आणि त्याच्यानंतर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा ही दुसरी स्टेप आणि हे संपूर्ण आंदोलन रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली असंच म्हणावं लागेल. या आधीचं जे आंतरवाली सराटेचं उपोषण झालं होतं त्यावेळी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांच्या हाताने मनोज जरांगे पाटील यांनी जो ज्यूसचा ग्लास होता त्याच्याने जे ज्यूस प्याले होते थेट मुख्यमंत्र्यांना त्यांना आंतरवाली सराटेत जावं लागलं होतं. आज मुख्यमंत्री जे आहेत ते लोणावळ्यात पोहोचू शकले नाहीत. पण मुख्यमंत्र्यांनी कंबर कसलेली आहे किंवा राज्य सरकारने कंबर कसलेली आहे की हे आंदोलन इथे स्थगित करता यावं, कारण की ह्याचा फटका जर मुंबईत आला तर एक आर्थिक राजधानी आहे, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या विस्कळीत होतील. एवढी मोठी संख्येने माणसंच आली तर आली, त्यासोबत एवढ्या मोठ्या संख्येने जर वाहनं आली तर याचा फटका प्रशासनालाच आणि राज्य शासनालाच बसेल आणि त्यासाठी हे सगळं या लोणावळा घाट ओलांडायच्या आधीच थांबावं यासाठी आता राज्य शासनाने कंबर कसलेली. त्यामुळे दोन शिष्टमंडळ इकडे आलेले आणि तिसरा पर्याय म्हणजे की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतील. जर शिष्टमंडळाचा तोडगा जर चांगला निघाला तर नक्कीच राज्य मुख्यमंत्री जे आहेत ते मागच्या वेळेसारखे त्यांचं अभिनंदन करतील आणि त्यांना म्हणतील की आम्ही तुमच्यासोबत आणि जर तोडगा नाही निघाला तर स्वतः. नक्कीच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे, लोणावळ्यामध्ये जरांगेंची पायी दिंडी रोखण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आता समोर येते.